आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। बातमी आहे कराड तालुक्यामधून। कराड तालुक्यातील मलकापूर येथील फर्निचर दुकानास लागली भीषण आग। गुरुवार दिनांक 29 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास मलकापूर येथील प्रशस्त अशा लोटस फर्निचर दुकानास मोठी आग लागली आहे। या आगीमध्ये फर्निचरचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे। लाखो रुपयाचे फर्निचर जळून खाक झाले आहे। काही वेळातच आगीच्या विळख्यात संपूर्ण फर्निचर दुकान आले आहे। आगीची माहिती मिळताच मलकापूर व कराड येथील अग्निशमन दल आग विझवण्यासाठी हजर झाले होते। आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही। यावेळी बघ्यांची गर्दी जमली होती। ही बातमी आपल्यासाठी आणली होती आमचे कराडचे प्रतिनिधी सागर पवार यांनी।